स्वतःने टाईम दिलाय, स्वतःनेच बोलवलंय, पण आपलं दरवेळेसारखं काहीच लेट येणं, या सगळ्या गोष्टीला कंटाळलोय मी. आता काय करावं दरवेळेस? नुसती वाट पाहायला लावायची, तसे आम्हाला काही कामच नाहीत. आलीस का? बोल, काय काम काढलं माझ्याकडे? अरे असं का बोलतोस तू? आता आले ना मी. बोलण्यासारखं काय राहिलंच नाही आपल्यात. जे आहे ते सुरू सांगितलंय पहिल्यांदाच. आता मी म्हणते ना माझं चुकलं म्हणून. अरे चुकीला माफी नाहीये, जे केलं ते तू केलेलं आहे, यात माझी काहीच चुकी नाहीये. मी काय 2 वर्ष टाइमपास केलंय का? जे करा ते तू केलेलं आहे, यात माझी काहीच चुकी नाहीये. मी काय केलं पण? अरे तुला विचारलं तुम्ही लग्नाचं, तेव्हा काय म्हटलीस तू? कोणता राग होता तुझा? माझ्या एका शब्दाने तू लगेच निर्णय घेतला का? अरे तुला प्रत्येक गोष्टी अष्ट कशा वाटते? मी सांगितलं होतं माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगी फक्त आहेत. मग आपण 2 वर्ष काय टाइमपास केलं होतं का? काही पण ठरवतो आता. मी तुला लग्नाचं विचारलं होतं, तू नाही म्हटलीस, तू या पद्धतीने तू कर म्हटलीस. तू फक्त माझ्या एका शब्दाला धरून बसलायस. एका शब्दाला नाहीये, तुला दरवेळेस तेच लागतं आणि तुला फक्त भांडायलाच लागतं. सरळ सांग ना, तुला तुलाच बघायची होती मुलगी, तुलाच तयार व्हायचं होतं लग्नासाठी. तू काही पण म्हणू शकतेस आता. तू ठरव काय ठरवायचं ते. ठीक आहे, तू ठरवलंय ना लग्न करायचं? ठरवलेलंय. ठीक आहे, मी पण हे लग्न होऊ देणार नाहीये. मी तुझ्या घरी आलो होतो ना विचारायला? हो, तू आला होता माझ्या घरी, पण तेव्हा सिच्युएशन वेगळी होती. सगळ्या सिच्युएशन तुला माहित आहेत काय काय नाही, यात मला काहीच चुकलेलं नाहीये. ठीक आहे, तुला जे वाटतंय ना ते कर. मला जे वाटतं ते मी करणारच आहे, आणि मी ठरवलेलं आहे मला लग्न करायचंय. ठीक आहे, तुझंच म्हणत असेल ना एवढं लग्न करायचं तर कर. मला पण काय करायचं ते मी करते. काही पण कर. ठीक आहे, तुला लग्न करायचंय ना, तू कर. तू काय पण समजू शकतेस, मी तुला विचारलेलं आहे, तू तुझ्या पद्धतीने काय करायचं ते केलेलं आहे. ठीक आहे, मग मी पण हे लग्न होऊ देणार नाही. काही पण करू शकतेस. स्वतः सगळं घ्यायचं, स्वतःच निर्णय घ्यायचे, स्वतः विचारलं तरी जे करायचं ते केलेलंच आहे.